पांगलेला पावसाळा, वाट भरलेली धुळीनं, मोडक्या फांदीस घरट वाळलेली शुष्क पान, दूर गेल्या पायवाटा डोंगराच्या पायथ्याशी, पंख मिटल्या झोपड्यांचं दुःख कवटाळे उराशी। रानकवी म्हणून सगळ्यांच्या परिचयाचे असलेल्या नाधो महानोरांच्या कवितेतल्या या आर्त ओळी। अवघा मराठवाडा दुष्काळानं होरपळत असताना मराठवाड्याच्या टोकाशी असलेलं पळसखेड हे महानोरांचं गाव या गावाची परिस्थिती ही फारशी वेगळी नाही। साठ एकरात फोफावलेली महानोरांची बाग ही पळसखेडचं वैभव, पळसखेडची ओळख। बागेत जागोजागी असलेल्या कवितांचे बोर्ड या बागेची वेगळी ओळख आपल्याला पटवून देतात। इथल्या कवितेतून आपल्याला महानोर तर भेटतातच, पण बहिणाबाई देखील आपल्या हळव्या मनावर फुंकर घालून जातात। पण सध्या इतकंच काय ते या बागेचं वेगळेपण उरलंय, कारण दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या बागेचं भकास रूप हे मराठवाड्यातल्या इतर शेतांसारखंच उजाड बागांसारखं। मातीची कविता लिहिणाऱ्या महानोरांचं कविमन या दुष्काळामुळे अक्षरशः हेलावून गेलंय। नादो महानोरांची कविता शहरी नाही, खेड्यातल्या मातीतून ती टवटवीत कोंबासारखी वर आली आहे। तिची अभिव्यक्ती इथल्या झाडाझुडपांशी, इथल्या मातीशी, इथल्या पाट बंधाऱ्यांशी, इथल्या पाखरांशी, इथल्या गुरा वासरांशी इमान राखते। अजिंठ्याच्या पायथ्याशी याच मयात याच मातीचा सुगंध घेऊन महानोरांची कविता, महानोरांचं शब्द शिल्प फुललं। याच मयामध्ये लता दिदी, फुलं, कवी कुसुमाग्रज येऊन गेले आणि आज याच मयाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे। या बागेची वाट लागलेली मी माझ्या डोळ्यानं पाहतोय। गेल्या वर्षी पाऊस झाला नाही, यंदाचं पीक आम्ही आसवांवर काढलं आणि आता तर आसूही आटून गेली। सीताफळ, मोसंब, रामफळ अशी अनेक फळं घेणाऱ्या या बागेची अवस्था पाहवत नाही। जीवाचं रान करून फुलवलेल्या या बागेची ही स्थिती पाहताना महानोरांची कविता हे दुःख आणखी गहिर करते। दादा काय हो ही परिस्थिती झाली, अवघा महाराष्ट्र जो आहे अक्षरशः होरपळून निघालाय। गावाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न होता, या गावामध्ये शेतीचा प्रश्न होता, कोरडवाहू जमीन यायची आणि 2 वर्ष जे आहे ते दुष्काळ पडल्यानंतर कफल लकवायचं, त्यामुळे 100 मूर्ती घरं आणि ही जमीन ही मजुरापेक्षा वाईट परिस्थिती शेतीची होती। आणि म्हणून अशा अवस्थेत कमी पाण्यावर येणारं काय करता येईल आणि जास्तीत जास्त पाणी कसं निर्माण करता येईल, आजपर्यंत इतिहासामध्ये महात्मा फुलेंनी 1883 कृषी खात्याची स्थापना झाली त्यावेळेला त्यावेळच्या सरकारला एक फतवा दिला, त्याचं नाव शेतकऱ्याचा असूड आहे। या 15 टेकड्या असलेल्या बरड महानाच्या शेतीवर 41 सिमेंट बांध, मातीचे बांध, 200 गली प्लग, वाटेल तिथून पाणी जातील तिथून अडवून टाकायचं, दगडाचं वेस्टेज विहिरीचं काम हे सगळं आणि लहान पाझर तलाव बाकीचं केलं, फार कमी खर्चामध्ये ते झालं। आणि तुम्हाला सांगतो की 1500 एकरचं पाणी विहिरीचं आज या गावामध्ये दुबार पिकाला आणि पिण्याच्या पाण्याला 35 वर्षात कमी झालं। आणि म्हणून मोसंबी सीताफळ करा, केळी ऊस आम्ही बंद केलं, मोसंबी पण त्याच्याही पेक्षा कमी पाणी कशात राहतं, म्हणून पेरू, आवळा, सीताफळ, रामफळ आणि यासारखी पिकं जी आहे ती केली। आज तुम्हाला ही वाळलेली फळं दिसत आहेत,
अशीची अशी राहिली. पाऊसच झाला नाही, शेतातून बाहेर निघाला नाही, शेततळ्यात गेला नाही, विहिरीत गेला नाही, आणि अशा अवस्थेमध्ये कोरडवाहू पिकं तर सगळीच गेली. काय 50%, 40% काहीच आलं नाही. परंतु ही उभी बाग जळताना पाहून, फळं जी आहेत ती जळताना पाहून, ही काळी ठिक्कर पडलेली फळं जी सप्टेंबरमध्ये काढायला पाहिजे होती, आज फेब्रुवारी चाललेलं आहे, काहीही शिल्लक राहिलं नाही. आणि म्हणून पुन्हा एक वेळा रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंगही चाललेला आहे. आणि म्हणून कमी पाण्यावर येणारी फळबाग आहे ती स्टर्टी राहू शकते. मी 3000ची बाग सीताफळीची खोदली, पेरूची खोदली आणि मोसंबी 1200 झाड मी अत्यंत लदबदलेलं, झाडातून लदबदले बहर कांचनाचे घन वाजत आहे असं सुंदर स्वप्न जे पाहिलं, कविता लिहिली आणि फलोद्यानचा निर्णय हा कॅलिफोर्नियाच्या इतका आम्ही करू शकतो हे दाखवलं. अशा बागा ज्या आहेत, परवा 1200 झाडं ती खोदली, आवळ्याची खोदली, सीताफळीची खोदली आणि आता ही बाग सुद्धा राहील असं मला वाटत नाही. पहिल्यांदा 35 वर्षामध्ये माझी विहीर त्यावेळी खोदत गेलो, रुंद करत गेलो. आज पहिल्यांदा 35 वर्षामध्ये विहीर संपूर्ण कोरडी आहे. कवितेची शक्ती फार मोठी असते. तुकारामाने म्हटले की दुष्काळ आटले द्रव्य गेला मान, स्त्री एकी अन्न अन्न करता मेली, असं तुकारामाचं झालेलं आहे. तीच अवस्था आज आमची सगळ्यांची झालेली आहे. अशा अवस्थेत मी तेव्हापासून लिहित गेलो, सांगत गेलो, सभागृहात कविता बोलली, महाराष्ट्रात फिरलो, देशात फिरलो, परदेशात फिरलो आणि पाण्याचा प्रश्न मांडला. शासनाने मान्यही केल्या, योजनाही झालेल्या आहे. प्रश्न असा होता की मी त्यावेळेची लिहिलेली कविता अशी होती, पाणी 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 आणि पाणी पाणी पाणी, पाण्याविना दाही दिशा आम्ही अनवानी, सांगावी कहाणी कोणा ऐकेनाच कोणी, तळे मळे ओस झाले पाण्याच्या कारणे. अशा पद्धतीचे तळेमळे ओस झालेले, खेडी ओस झाली, शेती ओस झाली, 64% शेतकरी समाज आणि खेडी उद्ध्वस्त झाली तर भारताचं अर्थव्यवस्था आणि भारताचं स्वातंत्र्य हे बाधित होईल असं मला वाटतं. नांगरून पडलेली जमीन, सर्वत्र नुसताच शुकशुकाट, एखादी चुकार वासरू कुठेतरी उद्ध्वस्त घाट, घाटाच्या लगतच वैरान माळरान दूरवर पसरलेले कौलारू घरांचे उलेसे गाव घाटात हरून गेले. पहाट उजाडते, फुलांच्या पाकळ्या गळून जातात, नुसतेच देठ तशी माणसे नुसती नुसती त्यांच्याच खोप्यात गुरफटलेली. अरे यांनीच इथल्या तांबड्या मातीचा साक्षात्कार पाहिला केव्हा तरी स्वप्नात आणि एका जिद्दीने रात्रंदिन राबून सोन्याचा कोंब रुजून काढला. रुजून काढले नक्षत्रांचे लखलखते आभाळ वैरान रानात, इवलेसे गाव साक्षात्कारानं हरवलं. हे आम्हीच उभं केलं. ग्रीष्माचे ऊन म्हणजे दुष्काळ, ग्रीष्माचे ऊन एकदा खेड्यावर आले, खेडे उजाड झाले, घरात असेल तेवढे झोळीत टाकून स्वतः नागड झाले, पेरलं झाडं लावली, बियाणं केलं, ते केलं, मंगळसूत्र शेवटचं विकलं. ग्रीष्माचे ऊन एकदा खेड्यावर आले, खेडे उदास झाले, घरात असेल तेवढे झोळीत टाकून स्वतः नागड झाले. भावना गळून पडलेल्या पाकळ्यांसारख्या भाबडी माणसे, दणकट बाहूंचे बळ संपत गेल्यागत आंबलेली माणसे. पहाट उजाड, माझी कविता मातीची होती, माझी कविता शेतीची होती, तिथल्या दुःखाची होती, उन्हाची पावसाची आणि दुष्काळ अंगावर झेली जगणाऱ्या आणि जिद्दीनं राखेतून स्वर्ग निर्माण करणाऱ्या ह्या पशुपक्ष्यांची आणि माणसांची होती आणि म्हणून तिला थोडीफार किंमत आली. गंमत अशी आहे की माझ्या आधी तुकोबा एकोबापासून तर सगळ्यांनी हे दुष्काळ मांडलेलेच आहे, नाही असं नाही, पण आता हे सगळं असं नष्ट झालेलं पाहताना मी कवितेत सांगितलं त्याप्रमाणे जगणं अशक्य झालेलं आहे. महानोरांच्या कवितेतून आपल्यापर्यंत पोहोचतो तो या बागेनं पाहिलेला सुवर्णकाळ आणि सध्याच्या परिस्थितीत दुष्काळानं केलेली वाताहात. झाडावरचं फळ अन फळ दुष्काळानं करपून गेलेलं असताना उरतात कोणेकी काळी हिरवळीनं बहरलेल्या या बागेला भेट दिलेल्या दिग्गजांच्या आठवणी. मला कल्पना नाही, माझ्यापेक्षा मोठे कवी आहेत, साहित्यिक आहेत, पण का कोणास ठाऊक. मग इथे म्हणजे पु ल देशपांडे आणि सुनीताबाई आणि बोरकर 3-3 दिवस थांबले. माझ्याकडे फक्त एक झोपडी, बाथरूम झंडासुद्धा नाही अशा अवस्थेत थांबले. निळू फुले आणि वहिनी 3-3 दिवस थांबल्या. थिएटर अकॅडमीचे जब्बार पटेलपासून तर मोहन आगाशे आणि सगळे आणि हे सगळे विजया मेहता, ते हनीबाचे कुठी घेऊन नाना पाटेकर ते आले होते, या सगळ्या लोकांचं रणजित देसाईपासून. तर एकतर शेती त्यांना आनंद वाटायचा की खडकातून पासळण्यातून पाझर निर्माण करणारा हा शेतकरी आहे, दुःखात सुद्धा बाकीच्या सगळ्या मोडतोडीत सुद्धा न डगमळणारा कवी आहे आणि जी सृष्टी उभी केली ती या दगडातून आणि याच्यातून उभीच राहू शकत नाही, माणसं पळून जातील अशी अवस्था ज्या शेतीची होती तिथून मी हे नवनिर्माण केलं. कवितेचं जसं केलं तसं शेतीचं केलं आणि जे शेतीबाडीचं पाण्याचं झाडांचं हे झाडातून रदबदले बहर कांचनाचे घनवाजत गाजत थेंबा अमृतांचे अशा मैफिली
माघ पौर्णिमेला रात्र रात्र इथे कित्येक साहित्यकारांचे या बगीचांमध्ये झालेले आहे अशा आठवणी आहे. केळीच्या बगीचातल्या प्रवाहात वाढणाऱ्या पाण्याच्या बरोबर फुलं चालायचे आणि उंजळीने पाणी प्यायचे, कुसुमाग्रज करायचे. हे सगळं जे आहे तर केवळ कवितेच्या प्रेमापोटी झालं. निसर्गापुढे माणसाचं काही चालत नाही असं म्हणतात, पण मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. या कविवर्य कुसुमाग्रजांच्या कवितेप्रमाणे महानोरांनीही हार मानलेली नाही. उपलब्ध परिस्थितीत आणि उपलब्ध साधन सामुग्रीत ते आजही आपली बाग जगवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतायत. गेली 50 वर्ष स्वतः मातीत राबलेले महानोर स्वतः बरोबर सगळ्यांनाच या परिस्थितीतून काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या गावाला 3 ओवळ आहे छोटे, म्हणजे झरे. हा एक झरा तो तिन्हींवर मी साठवण तलाव हे 82-84 केले. कमी जमीन टाकून साठवण तलाव केले, त्या लोकांना रिलीफ दिला. त्याच्या खालच्या जवळजवळ 100-150 विहिरी जिवंत झाल्या, तीनही याच्या खालच्या. पुन्हा ते स्रोत जिवंत राहावे, अंतर्गत पाणी नंतर जानेवारी फेब्रुवारीपर्यंत वाहतं आतलं, म्हणून 6-6 फूट जमिनीत खोल आणि वर 4 फूट खोल असे जे ताली वजा बंधारे महात्मा फुलेंनी सांगितले ते उभे. आणि जेवढं शिवार असेल तेवढ्या प्रत्येक शिवारात वरच्या पाझर तलापासून तर खालच्यापर्यंत सिमेंटचे बांध मातीचे होते, पण ते टिकाऊ नव्हते, लोक नाराज होते आणि म्हणून ते केले. असे 41 सिमेंट बांध, 2 ब्रिज कम बंधारा, 3 साठवण तलाव आणि सोशल फॉरेस्ट्री या पद्धतीनं उभे केले. पहिल्यांदा माझी विनंती आहे शासनातल्या सगळ्या प्रमुख मंडळींना, त्याच्याही पेक्षा सचिव सेक्रेटरींना आणि काम करणाऱ्या शेवटच्या घटकामध्ये जे काम करतात शासनाचे त्यांना, की तुम्ही ताबडतोब पैसे पारित करून हे द्या. मोठी धरणं छोटी धरणं जी आहे ती आपल्याकडे नक्की झालेली आहे, त्याची कामं अजून 25-30 वर्षात पूर्ण होणार नाही. युद्धपातळीवर ती काम जसं जमेल त्या योजनेप्रमाणे ते पूर्ण करा. त्याच्यानंतरच्या जागा ज्या आहेत तर त्या गावचं पाणी पडणारं त्याच गावाला जिरवून या पद्धतीचं CC2 काम हे 2 वर्षात, मागच्या वर्षी आणि या वर्षी फक्त 50 लाखामध्ये, म्हणजे दरवर्षी 25 लाख, याच्यामध्ये 4000 एकरचं मी उभं केलं शासनाने नवीन तंत्रज्ञान यंत्रसामुग्री बुलडोझरच्या पद्धतीनं. आणि ते लाल फितीतला कागद मुंबई पुणे आणि बाकीच्या ठिकाणी जिल्ह्यापर्यंत जो त्याची गतिमानता मुंगीसारखी किंवा हत्तीसारखी आहे ती न करता वेगानं करतो, युद्धपातळीवर आपण तो हे केंद्रीय बीज जाऊन 70-80% पैसा आधी पिण्याच्या पाण्याला, आठमही पाण्याला आणि शेतीला जर उभं केला आणि पीक पद्धती उभी केली तर मला असं वाटतं की महाराष्ट्र 5-7 वर्षामध्ये, विशेषतः 10 वर्षामध्ये पुन्हा एक वेळा सुजलाम सुफलाम होऊ शकतो. पिण्याचा पाण्याचा प्रश्न येणार नाही, आठमही पाण्याचा प्रश्न येणार नाही आणि शेतकऱ्याला प्रत्येक वेळेला भीक मागणे किंवा आत्महत्या करणे हे तर बिलकुल होणार नाही. माझ्या पालखीच्या कविता विठोबाला लिहिलेल्या, पांजडमध्ये 11 कविता आहेत, त्याच्यात लिहिलेले यमुनेचे पाणी यावे कावेरीला, तापी नर्मदेला गंगा यावी, असं म्हटलेलं आहे की हे पाण्याचं एकत्रीकरण ज्यादा वाहून जाणारं पाणी एकत्र करावं असंही ते मी म्हटलंय. मोठ्या नद्यांचं पाणी एकत्र करायचंय. तुझी चंद्रभागा घालून वळसा अजिंठ्याच्या देशा वळवावी, आणि अहंकार आणि भाव हे तुमचे नष्ट व्हावे असं त्या कवितेत म्हटलंय. आणि विठोबाच्या साक्षीने म्हटलेलं आहे ती कविता, तिथे माझ्या घराच्या जवळ विठोबाच्या समोर लावलेल्या आहेत त्या पालखीच्या कविता. नुसत्या लावलेल्या नाही आहे, रस्त्याने सगळे कवितेचे जसे बोर्ड आहे मराठी कवितेचे सगळ्यांचे, तसे हे विठोबाचे आणि पाण्याच्याच कविता आहेत त्या. 2 वेळा आमदार झालेले नाथो महानोर यांनी वारंवार राज्यकर्त्यांशी चर्चा करून दुष्काळावर उपाययोजना शोधण्याचे प्रयत्न केले, मात्र तरीही त्यांना आपले प्रयत्न कमी पडल्यासारखे वाटतायत. शासनाच्या लालभीती कारभाराबद्दल आणि उदासीनतेबद्दल ते नाराजी व्यक्त करतात. कवी पुरुषोत्तम पाटील म्हणतात, शेवटचा दिवस किती कडू व्हावा अश्रूंनी करावा राम राम. एका बाजूला विविध योजना आपल्या शेतात राबवणारे प्रयोगशील शेतकरी नादो महानोर हताश आहेत, आणि दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या शासकीय योजना ज्या दुष्काळ निवारणाच्या आहेत, सिंचनाच्या आहेत, त्या लाभार्थींपर्यंत पोचतच नाही. दादा काय म्हणाले या परिस्थितीविषयी? या परिस्थितीत माझं म्हणणं आहे की पैसा आहे तो कसा उपलब्ध करून द्यावा, आणखी पाहिजे असल्या तर तिकडून हळूहळू येतो दिल्लीहून इथून कसं करायचं, त्या आपत्तीत जेव्हा आपण केलं भूकंपग्रस्त त्यावेळी करावं याचा उपाययोजना मी सांगितला. फक्त हे
मंत्रालय ते पुणे, पुणे ते प्रत्येक जिल्हा, जिल्ह्याचे विभागीय ज्या मंदगतीने जातं ते न जाता तो पैसा त्या योजना कुठलेही अडथळे आणि अनेक प्रश्न न टाकता जर नीटपणाने जर केलं आणि समाजाने आणि शेतकऱ्यांनी सुद्धा प्रतिसाद दिला तर मला असं वाटतं की हे मला कठीण वाटत नाही। अडथळे हे अधिकाऱ्यांच्या बाजूने नाही आहे, अधिकारी हे ज्या पद्धतीने आमदार आणि राज्यकर्त्यांनी, माझं म्हणणं आहे की थेट तिथे जाऊन धडक मारली पाहिजे, मंत्रालयापेक्षा आज तिथे उभं राहिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे। मी बोललो एका ठिकाणी लिहिलं आहे आणि म्हणून 7 नोव्हेंबर 2011 या दिवशी 2:30 मी रात्री शरद पवार साहेबांशी, कारण मुख्य माणसांशी बोललं पाहिजे आणि तुमचे मित्र आहेत हो, आणि या पद्धतीनं संपूर्ण याची चित्रीकरण ते नव्या योजना, पाणी उभं राहिलेलं न राहिलेलं, नवीन काय केलेलं आहे त्यांना माहिती होतं, पण नवीन काय केलेलं आहे, काय करता येईल त्यांना सगळं कळतं, तरी त्यांनी मागितलं म्हणून मी दिलं सगळं चित्रीकरण आणि हे ते फोटोग्राफ दिले, नवीन कल्पना त्या दिल्या। मात्र काहीही झालं तरी निसर्ग आहे म्हणून हे सगळं चक्र सुरू आहे, त्यांना सगळ्या शेतकरी बांधवांची प्रार्थना ऐकावी आणि अदृष्ट चक्रातून सगळ्यांची सुटका करावी म्हणून महानोरांनी थेट निसर्गालाच साकडं घातलंय। तुला सामोरं येताना, तुला प्राणातून गाताना, तुला सामोरं येताना, तुला प्राणातून गाताना, कोट्यावधी प्राणांच्या प्रार्थना दया घना बरभक्कम ये गणगर्द ये चांगल्या युगाचा आरंभ घेऊन या दुबळ्या माणसांना माणूस म्हणून उभं राहायला पुन्हा एक बार तुझा आशीर्वाद दे, हे दयाघना बाळा बरभरून बरभक्कम ये, हे दयाघना बाळा बरभरून बरभक्कम ये।